तर कोरोनामुळे राज्यात ऑनलाईन शाळा सध्या सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात मात्र मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण आता ओझं वाटू लागलंय. बघूयात त्यावरचा हा एक खास रिपोर्ट. पुलाखाली विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा. नेटवर्कसाठी दररोज 8 किलोमीटर पायपीट. ऑनलाईन शिक्षण झालं ओझं. हिरवीगार झाडं, सोसाट्याचा वारा, निर्मनुष्य रस्ता आणि या रस्त्यावरचा हा छोटासा पूल. पुलाखाली ऑनलाईन धडे गिरवताना हा आहे तुषार मुठे. सध्या हा पूलच तुषारची शाळा ठरली आहे. डोंगर दऱ्यातून खडबडीत रस्ते तुडवत तुषार आपल्या वडिलांसोबत या शाळेत पोहोचतो. सकाळी उठायचं, 8 किलोमीटर पायपीट करायची, आता हे त्याच्यासाठी नित्याचंच झालंय. परिसरात जंगली जनावरांचाही वावर असल्यानं शाळा सुटेपर्यंत वडिलांना पहारा द्यावा लागतोय. आमच्या इथे रे मोबाईल टावर, अजून हॉस्पिटलच्या सुविधा आणि प्राण्यांसाठी हॉस्पिटल ती पण एक सुविधा, ह्या सगळ्या सुविधा असू द्या. म्हणजे आमच्या इथले पोरं शिकून ऑनलाईन शिक्षण घेऊन मोठे होतील, चांगली नोकरी करतील. सातवीत शिकणारा तुषार मुठे हा अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी या गावात राहतो. गावात इंटरनेट नेटवर्कसाठी तुषारनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. आता तरी मोबाईल नेटवर्कची सोय होईल अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे. गोविंद साळुंके, साम टीव्ही, अकोला.